बेरोजगारी, दुष्काळ, शेतकऱ्यांच्या आत्महत्या अशा अनेक देशापुढील समस्या असताना पंतप्रधानांनी पवारांच्या कुटुंबाबद्दल बोलणं योग्य आहे का, असा सवाल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित केलाय. तसेच मोदीजी, तुमच्या संसाराबद्दल तुम्हाला विचारलं तर काय वाटेल, असा खडा सवालही त्यांनी विचारलाय. देशाच्या पंतप्रधानांची सभा झाली, आपण सगळेजण पाहत होतो वर्ध्यामधली सभा. तिथं महात्मा गांधींचा आशीर्वाद घेतला जाईल, विनोबा भावेंचा आशीर्वाद घेतला जाईल. परंतु कामाच्या व्यापामुळे कदाचित त्यांना जमलं नसेल. शेवटी 125 कोटी जनतेचे पंतप्रधान हे आपल्या सर्वांचे पंतप्रधान असतात, आपलं एक आदराचं स्थान असतं. आणि ही परंपरा पंडित जवाहरलाल नेहरूजींच्या पासून डॉक्टर मनमोहन सिंगांच्या पर्यंत चालत आलेली, ह्याचे आपण अनेक जण साक्षीदार आहात. आणि असं असताना कालच्या सभेमध्ये काय घडलं, देशाच्या पंतप्रधानांनी बेरोजगारीच्या बद्दल काय केलं सांगायला पाहिजे होत. आमच्या शेतकऱ्याची काय अवस्था आहे आणि तुम्ही काय निर्णय घेतले ते सांगायला पाहिजे होत. आमच्या महिलांच्यावर, मुलींच्यावर अन्याय, अत्याचार होत आहे, बलात्काराच्या केसेस घडत आहे, त्याबद्दल काय संरक्षण देणार हे बोलायला पाहिजे होत. GST बद्दल जो काही व्यापारी पिचून गेलेला आहे त्याबद्दल तुमची भूमिका काय ते सांगायला पाहिजे होत. महागाई प्रचंड वाढलेली आहे त्याबद्दल तुम्ही आक्षेप काढत नाही. त्याच्यामध्ये पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडरच्या किमती वाढल्या त्याहीबद्दल पंतप्रधान काही बोलले नाही. अहो, देशाचे पंतप्रधान येतात, आपल्या इथं यशवंतराव चव्हाण साहेबांचा इथं पुतळा आहे. मी आता चव्हाण साहेबांच्या पुतळ्याला, युगगुरु छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून आम्ही तिथं नतमस्तक होऊन आलेलो, अभिवादन करून आलेलो. त्यांची परंपरा, शाहू फुले आंबेडकरांचा विचार तुमच्या माझ्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये रुजलेला आहे. आणि असं असताना वर्ध्याच्या ठिकाणी पंतप्रधान येत आहे आणि काय सांगतात, पवारांचं फॅमिलीचं काढतात. अहो, तुम्ही देशाचे पंतप्रधान, पवार फॅमिलीचं काय घेणं देणं पडलेलं आहे, त्यांच्या ते बघतील ना. आणि मी माझ्या पुणेकरांना सांगतो की पवारांच्या फॅमिलीचं काही काळजी करू नका. कालही पवार एकत्र होते, आजही एकत्र येतो, उद्याही एकत्र येतो. शरदराव पवार आमचं दैवत आहे, साहेब सांगतील ती पूर्व दिशा. पंतप्रधान महोदय, आमची खरोखरीच तुमच्याकडनं ही अपेक्षा नव्हती.